गुड मॉर्निंग ऑल। हाँ मार्क योर अटेंडेंस बाय रोल नंबर अंडरस्कोर योर नेम नाउ आणि अंडरस्कोर करून रोल नंबर टाका। टीम सारखं डाउनलोड होत नाही ते, अटेंडन्स टाकून घ्या आपच। टिल देन स्क्रीन शेअर केल्यानंतर व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल। रोल नंबर आणि नाव दोन्ही पण येऊ द्या। ओके इन दिस एक्स्ट्रा पीरियड वी विल डिस्कस एक्झाम्पल फाइंड विच वेक्टर्स बिलॉंग्स टू कर्नल ऑफ टी अँड विच वेक्टर बिलॉंग्स टू रेंज ऑफ टी। फर्स्ट अपॉन रिकॉल द डेफिनेशन ऑफ कर्नल ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन। कर्नल ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन ऑल दोज एलिमेंट्स फ्रॉम द डोमेन सेट हुज इमेज इज झिरो एलिमेंट ऑफ को डोमेन सेट। नाउ इन दिस एक्झाम्पल R3 is the domain and R3 is codomain. Both domain and codomain are the same, three tuples. तर एक्स वाय झेड असे फाईंड करायचे, किंवा दिलेले एक्स वाय झेड कोणता एक्स वाय झेड टी ऑफ एक्स वाय झेड तुम्हाला झिरो देईल तो काय असेल, कर्नल मध्ये असेल। उदाहरण म्हणून हे पहिले पाहूयात, विच ऑफ द फॉलोइंग वेक्टर्स आर इन कर्नल ऑफ टी अँड धिस इज लिनियर ट्रान्सफॉर्मेशन गिवन बाय टी ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय मायनस झेड एक्स मायनस टू वाय प्लस झेड minus 2x minus 2y plus 2z like that. So I will write linear transformation here. T from R2 to R3 given by T of x, y, z is equal to x plus y minus z x plus y minus z x minus 2y plus z and minus 2x minus 2y minus 2x minus 2y plus 2z like that. The any vector if or abc of R3 is in kernel of T, if and only if T of abc has to be zero, three tuple zero. So for which this one, second, third given to you, 1 2 3 or 1 2 1, you have to just check. So first vector is what is first vector? It is 1 2 3, x equal to 1, y equal to 2 and z equal to 3. Just calculate this and tell me. You can unmute yourself and tell me the output of this. Just put here what is x. X is 1, y is 2, z is 3. X is 1, y is 2, z is 3, x is 1, y is 2. किती आले? 0 0 0. Okay, this become 0. Second component also become 0. So what it means, 1 2 3 belongs to its kernel of linear transformation. So likewise we have to check for rest 2. T of 3 5 2 kada. दुसरे दोन काय होते, टी ऑफ 1 2 1 होता दुसरा। जस्ट फाइंड व्हाट इज इमेज ऑफ 1 2 1 अँड देन फाइंड द इमेज ऑफ मायनस 1, दिस इज टी। फाइंड टी ऑफ 1 2 1
टी ऑफ 1 to 1 काढल्यानंतर पुढचा कोणता काढायचा आहे, टी ऑफ -1, 1, 2. ए झिरो आलं तर एझिली म्हणू शकता की 1 to 1 बिलॉंग्स टू कर्नल ऑफ टी, नाही झिरो आलं तर नॉट बिलॉंग्स टू म्हणायचं. फक्त आपल्याला डिस्कस करायचं कोणते व्हेक्टर्स कर्नल मध्ये आहेत, ज्या व्हेक्टरची इमेज झिरो येईल, ओ डोमेन मधला झिरो येईल, तो व्हेक्टर्स कुठे असतो, कर्नल ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये असतो. तर ऍडमिट करून बोलू शकता तुम्ही चार्ट मध्ये टाकण्यापेक्षा, बाकी चार्टेस मार्क करा. काय आलं 1 to 1 ची इमेज दळवे? झिरो येत नाही सर. दोन्ही चवी 1 to 1 च तर येत नाही. 1 to 1 च झिरो येत आहे. आणि पुढचा येत नाही सर. आलं का पुढचा? नाही येत ना. पुढचा काय येत ते सांगा. 1 to 1 येत नाही ना. 1 to 1 ची इमेज काढ इथे ठेवा ना सर, मी ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो तुम्हाला काय. हा इथं पहिलं झिरो आलेलं तिथे ना. किती आलं पहिलं? 3 - 1. पहिलं कुठे झिरो आलं? 1 to 1 आहे ना. एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 2. 2 + 1 - 1 काय आला? इथं 2 आला. हा 2 आला, विच इज नॉन झिरो म्हणा. Hence, this doesn't belongs to kernel. It doesn't belongs to. बाकीचं काय येतं ते पाहू शकतो तुम्ही इझिली. इथं काय येईल ते बाकीचं काय आलं ते फाईन करा. इथं 1 to 1 म्हणजे 1 + 1 = 2 × 2 = 4. -4 + 2 - 2 येत आहे. दुसरं -2 आलं. तर इथं 1 to 1 ठेवलं आपण. -2 - 4 - 6 - 6 + 2 हा -4 आला, म्हणजे नाही आहे झिरो तो. आता तसंच -1 ट्रान्सफॉर्मेशन ठेवतो समोर तुम्हाला. पुन्हा चेक करायचं, -1, 1, 2. x = -1, y = 1, and z = 2. या ठिकाणी ठेवून पहा, झिरो येत असेल सांगा, नसले तर काय येतं ते सांगा. हे ठेवतो समोर तुमच्या. येत नाही, येत नाही सर, झिरो येत नाही. किती आलंय? झिरो नाही येत. नंतर चेक करू शकताय. म्हणजे फक्त पहिलाच वेक्टर कर्नल मध्ये आहे, बाकीचे दोन नाही. एखाद्या व्हेक्टरला कर्नल मध्ये दाखवायचं असेल तर त्याची इमेज झिरो असं ही महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरं, 2 of xyz आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये म्हणजे आणखी सोपं पडेल आपल्याला. पहिला आहे x + y - z, दुसरा आहे x - 2y + z, आणि तिसरा कॉम्पोनंट आहे -2x - 2y + 2z. ओके, दिस कॅन बी रिटन इन द मॅट्रिक्स फॉर्म. फर्स्ट रो एज 1 coefficient, y coefficient, and z coefficient. सेकंड रो x coefficient, y coefficient, z coefficient. त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तेच येते. अँड द लास्ट रो इज -2 - 2 + 2. So this is t(x) = a(x), where a is 1, 1 - 1, 1 - 2, 1 - 2 - 2 + 2. So what do you mean by range of t? Range of t, आपण मीनिंग पाहिलं तर range of t is
column space of A. It is a column space of A. So any vector belongs to range of T means what? It should be written as a linear combination of column vectors of A. म्हणजे समजा असं मार्क्स दाखवायचं तुम्हाला, B belongs to range of T. Implies B belongs to column space of A. And this is belongs to column space of A if and only if this system is consistent. ही सिस्टीम कन्स्टिट्यूशन असेल तर बी बिलॉंग्स टू रेंज ऑफ टी म्हणू शकतो आपण. बी काय असेल पाहिजे, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, म्हणजे एक्स इंटू सी वन, वाय इंटू सी टू, झेड इंटू सी थ्री, एक्स वाय झेड आपण फाईंड करू शकलो पाहिजे जेणेकरून तुम्हाला इक्वल टू बी येईल. त्यावेळेस बी बिलॉंग्स टू कॉलम स्पेस म्हणजेच एक्स इक्वल टू बी सिस्टीम कन्स्टिट्यूशन असेल. सिस्टीम इनकन्सिस्टंट म्हणजे काय, एक्स वाय झेड आपण फाईंड करू शकत नाही, सो दॅट एक्स इक्वल टू बी येईल असं तर चालतंय. एक्स वाय झेड फाईंड करू शकला म्हणजे बी इक्वल टू एक्स तुम्हाला कन्सिस्टंट मिळेल. आणि मग ऑगमेंटेड मॅट्रिक्स तुम्ही घेऊ शकता इथं. इन दिस सिस्टीम रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए ऑब्लिक बी इज सेम. सेम नसेल तर सिस्टीम कन्सिस्टंट राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या त्या ठिकाणी. तर आता पाहूया वन बाय वन. फायनाईट सोल्युशन सर काय सिस्टीम कन्सिस्टंट असल्यास सोल्युशन फायनाईट असेल ना? फायनाईट इनफायनाईट काय असतो, सोल्युशन आहे म्हणजे आहे, ते युनिक असेल किंवा इनफायनाईट असेल, डिपेंड्स ऑन सिस्टीम. सोल्युशन नसेल तर बी कॅनॉट बी रिटन एज एक्स. सोल्युशन नाही म्हणजे काय, जसे आपण आता इंटीजर मध्ये पाहिले, इंटीजर मध्ये याला सोल्युशन आहे का? नाहीये. एक्स ची किंमत टू अपॉन थ्री आलं म्हणजे इंटीजर आपला मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप नाही, त्याचं कारण ते आहे. तसं तुम्हाला सोल्युशन मिळालं पाहिजे तिथं, एकापेक्षा जास्त सोल्युशन राहू शकतं, त्याला काय अडचण नाही. बी आपला पहिला काय होता, बी वन टू मायनस टू आणि मॅट्रिक्स ए आहे वन वन मायनस वन, वन मायनस टू वन, मायनस टू मायनस टू. सो बी बिलॉंग्स टू रेंज ऑफ टी इफ एन ओनली इफ एक्स इक्वल टू बी इज कन्सिस्टंट. एवढं सोपं लक्षात ठेवा फक्त, दिस इज कन्सिस्टंट म्हणजे तुम्हाला रँक काढल्याशिवाय कळणार नाही, आता इकलन फॉर्म काढल्याशिवाय कळणार नाही. कुणाचा इकलन फॉर्म काढायचं तुम्हाला, ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए आणि बी चा. जॉईन ए विथ बी, दिस मॅट्रिक्स बिकम्स ओके ए, ए इज वन वन मायनस वन, बी इज वन मायनस टू वन, अँड सेकंड थर्ड रो इज मायनस टू मायनस टू टू. ओके आणि व्हॉट इज यू आर जॉईनिंग विथ, यू आर जॉईनिंग, you are writing augmented matrix. So join this coefficient matrix with constant matrix, that vector which we want to show that it belongs to. Ata yacha echelon form karu shakta easily tumhi, ha leading one samjha jata tyacha khali zero karu da apan, r2 minus r1, R3, R3 plus 2 times R1, 1, 1 minus 1, 1. There is no change in first row, but you have done this operation to make it real. Tell me the rest calculations. Admit kara, kona cha chalu ite? Rest calculations on what are the rest calculations? हे आता आर टू प्लस आर वन करायचं ना, सरळ आर टू मायनस आर वन, वन मायनस वन झिरो लिहिलं, मायनस टू मायनस वन काय येईल, मायनस थ्री येईल, इथे काय येईल प्लस टू, इथे टू मायनस वन वन येईल. चौथा रो आता मायनस टू प्लस टू घेतला आपण, वरती टू ने मल्टिप्लाय करायचं आणि खालच्या मध्ये ऍड करायचं आहे, म्हणजे टू मायनस इथं पण झिरो येणार आहे, झिरो नाही इथं नाही येणार, झिरो काय झिरो येत आहे या ठिकाणी, झिरो येत मायनस टू प्लस टू या ठिकाणी. आता याला वन करू शकतो इझिली आपण बाय डिवाइड बाय मायनस थ्री सेकंड रोल. नेक्स्ट लिडिंग वन आपल्याला इथं करायचं आहे, झिरो वन मायनस टू बाय थ्री,
minus 1 by 3. आता याची रँक लेस दॅन 3 आहे म्हणजे इनफायनाईट सोल्युशन आहे. आपल्याला सोल्युशन आहे का नाही एवढंच डिसाइड करायचं. सो हियर रँक ऑफ कोएफिशिएंट मॅट्रिक्स, ज्या ठिकाणी रँक ऑफ कोएफिशिएंट मॅट्रिक्स आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स सारखे असते त्या ठिकाणी सिस्टीम इज कन्सिस्टंट. फक्त ती रँक जर नंबर ऑफ व्हेरिएबल एवढी असेल तरी युनिक सोल्युशन असतं, आणि रँक जर नंबर ऑफ व्हेरिएबल पेक्षा कमी असेल म्हणजे व्हेरिएबलची संख्या 3 आहे आणि रँक किती आलेली आहे 2 आलेली, म्हणजे 3-2 एवढे व्हेरिएबल तुम्हाला असाइन करायचे. कम्प्लीट सोल्युशन फाईन करायला 3-2 एवढे व्हेरिएबल फिक्स करायचे, म्हणजे शेवटच्या इक्वेशन मध्ये तुम्ही एकतर वाय किंवा झेडची व्हॅल्यू ठेवली तर तुम्हाला वाय आणि झेड आणि एक्स मिळून जाईल ऑटोमॅटिक. आणि जे ठेवलेली व्हॅल्यू ती फ्री व्हेरिएबल आहे त्याला इन्फायनाईटली मेनी चॉईसेस आहे म्हणून आपण तिथे इन्फायनाईटली मेनी सोल्युशन्स असं म्हणतो. तर हे कन्सिस्टंट आहे, सिस्टम इज कन्सिस्टंट एम्प्लॉईज गिवन बी व्हॉट वॉज बी 1-2 belongs to column space of A, that is belongs to range of T. So first vector belongs to range of T, first vector belongs to range of T, this first vector belongs to range of T. Now you need to check for all, baki sagalyan sathi check karayche. Dusra example madhe B ha ka hai, dusra example madhe B ahe 352. इन जनरल एबीसी घेऊन पण तुम्ही फॉर्म्युला काढू शकता. इथं 0 येणारच आहे, फक्त इथं काय ते पाहायचं आणि इथली किंमत काय ते डिसाइड करायचं. इन जनरल जर मी घेतलं इथे काय येईल बघा, इन जनरल मी करून दाखवतो म्हणजे एबीसीच्या कंडिशन किंवा मग करा वरच्या प्रमाणेच, काय अडचण नाही, वरच्या प्रमाणेच करा. इथं रो या ए मध्ये 2 इंडिपेंडेंट रोज आहेत म्हणजे काय खालसा वरच्या दुप्पट आहेत. तिसरा रो वरच्याचा दुप्पट आहे त्यामुळे तो 0 होतो. निगेटिव्ह टाइम्स ट्वाइस आहे थर्ड रो, म्हणजे आपण जर इथं ऑब्झर्व केलं ए मध्ये काय, ए मध्ये आपण ऑब्झर्व केलं थर्ड रो इज -2 टाइम्स फर्स्ट रो, हे ऑपरेशन केल्यानंतर इथे 0 येते. मग तसंच इथं व्हायला पाहिजे, थर्ड रो मस्ट बी इक्वल टू -2 टाइम्स फर्स्ट रो. पहिल्या मध्ये होत होतं ते, इथं नाही आलं हे सारखं तर रँक याची 3 राहणार नाही, रँक याची 3 राहील पण ए ची रँक मात्र 2 आहे. इथं आपण इझिली पाहू शकतो की हे 2 रो डिपेंडंट आहेत. आपण नंबर ऑफ इंडिपेंडेंट रोज इन द मॅट्रिक्स इज नथिंग बट इंडिपेंडेंट डिपेंडेंट या डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. नंबर ऑफ इंडिपेंडेंट रोज हा काय असतो, रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स, हे लक्षात घ्या. नंबर ऑफ इंडिपेंडेंट रोज आहे नंबर ऑफ इंडिपेंडेंट कॉलम्स, रो रँक कॉलम रँक ही एकच आहे, आपण डिस्कस केलं फर्स्ट इयर मध्ये. तर इथे मी प्रॉब्लेम पूर्ण न सोडवता एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिला आपण. आता इथे सरळ सरळ करतोय थर्ड रो इज चॉईस ऑफ मायनस ऑफ चॉईस ऑफ फर्स्ट रो, इथे 2 इज नॉट मायनस चॉईस ऑफ फर्स्ट रो, यू कॅन टेक अँड सॉल्व इट, इट विल नॉट बी कन्सिस्टंट सिस्टीम, ए एक्स इक्वल टू बी या ठिकाणी कन्सिस्टंट राहणार नाही. तिसरा वेक्टर आपण जर पाहिला तर तिसरा वेक्टर कोणता आहे, -2, 3, 4, तर ही कन्सिस्टंट राहू शकतो, त्याचा आपल्याला पाहावं लागेल. -2, 3, 4 बिकॉज R3 इज -2 टाइम्स फर्स्ट रो, म्हणजे 4 इक्वल टू -2 × -2, दॅट्स वाय. सो तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये अडचण नाही काही, फक्त मधला जो दिलेला आहे तो कन्सिस्टंट नाही. कुणाला काय अडचण असेल तर विचारा. विचारू शकता, अटेंडन्स मार्क करा. बाकीचे 22 विद्यार्थ्यांनी अटेंडन्स मार्क केले आहे. रोल नंबर अंडरस्कोर युअर नेम, स्क्रीन दिसते ना सर्वांना? हे 2 प्रॉब्लेम तुम्ही नंतर सॉल्व करा, काय अडचण नाही. आणखी एक एक्झाम्पल पाहूयात थोडस वेगळ्या प्रकारचं. इफ टी फ्रॉम R3 टू R3
is, I'll write short form linear transformation. You don't write. Given by T of XYZ. XYZ is a vector from three tuple. Its image should be also three tuple, and it is given in the group as X plus Y minus Z. X minus 2Y plus Z. Okay, same linear transformation is given. Minus 2X minus 2Y plus 2Z. Same linear transformation, and it is asked that find basis for kernel of T and range of T. That means you have to find nullity of the matrix. Okay, given transformation from Rn to Rn, you can write it as in matrix form that you have written above. I'll write that matrix directly here. 1, 1, minus 1, 1, minus 2, Z, minus 2, minus 2. Okay, Z means it is 1, 1. Should be 1, X, Y, Z. So kernel of T is nothing but null space of dimension. A म्हणजे काय पण वरती लिहू शकतो काय ते कर्नल ऑफ टी मीन्स नल स्पेस ऑफ मॅट्रिक्स आहे त्याचं सोल्युशन स्पेस काढायचं आपलं होमोजेनियस सिस्टमचं एक नल स्पेस म्हणजे काय ऑल दोज एक्स इन आर थ्री सच दॅट एक्स बिकम झिरो म्हणजे झिरोची इमेज बी इक्वल टू झिरो घेतला ना तुम्ही तर झिरोला जाणारे कोणते ओके यू राईट इट मॅट्रिक्स आय राईट दॅट मॅट्रिक्स वन वन मायनस वन वन मायनस टू वन टू टू मायनस टू An operation you should mention there. Upon operation worthy lille this equivalent matrix lihun taktu ithe mi worthy apan kadlela shevatcha calculation karta apan okay 1 1 minus 1 as it is right 1 1 minus 1 as it is ithe khali 0 yenar aahe r2 minus 2 times r1 kela tar ani dusra apan addition karto 0 सब्ट्रैक्शन करते हैं माइनस टू माइनस थ्री प्लस टू दिस यू कैन राइट इट एज वन वन माइनस वन जीरो वन माइनस टू बाय थ्री जीरो जीरो सो होमोजेनियस सिस्टम ऑगमेंटेड जीरो मैट्रिक्स कराने की गरज नहीं थी या ठिकाणी व्हाट इज रैंक ऑफ ए रैंक ऑफ ए इज टू व्हिच इज लेस दैन नंबर ऑफ वेरिएबल्स So number of variables means x, y, z are in three in number. So 3 minus 2, that is one variable. It's fixed to find complete solution. One variable is fixed to find complete solution. So rewrite again the equations. The first row gives first equations x plus y minus z equal to 0 and y minus 2 by 3 z equal to 0. So easily we can observe that this gives y equal to 2 by 3 z. Once you get y, z is the free variable you can call it. So called z equal to t, that gives y equal to 2 by 3 t. And what is value of x? X is z minus y. Z is t and y is this, 2 by 3 t. So what is the calculations? It is t upon 3. So x, y, z. Kyle x, y, z. X is t by 3. Y is 2 by 3. And z is 3 like that. X, y, z. Aata apan set form madhe lihuyate. Write this in set form. Kernel of T upon kai lito all those x in R3 such that x equal to 0. That's a solution kai ala apan paile x kai ala aplela x ala T upon 3 y ala 2 by 3 T and z ala T. And T ha ek free variable hota konta real number. Asha prakar cha matrix la x la multiply kela apan A la multiply kela A into x te aplela kai dete 0 matrix.
So I can write this as 1 by 3, 2 by 3, 1 times t. That t is a real number. तर हा एक स्पेस मिळाला तुम्हाला t च्या कॉम्बिनेशन मध्ये आलेला. ही हा एक स्केलर आहे आणि हा वेक्टर आहे. कर्नल ऑफ t एकाच वेक्टरच्या कॉम्बिनेशन मध्ये लिहितात आपल्याला. एकदा त्याला असंही लिहू शकता मल्टीप्लाय बाय थ्री करून. मल्टीप्लाय बाय थ्री केलं तर काय येईल, 1, 2, 3. टी ला मी टी डॅश म्हणतो, इज ऑल्सो रिअल नंबर. टी डॅश बिलॉंग्स टू रिअल नंबर. 1, 2, 3 सुद्धा याचा बेसिस आहे असं म्हणू शकतो. मग अशा आपल्याला 1, 2, 3 मिळालं. म्हणजे प्रत्येक सोल्युशन हे काय 1, 2, 3 किंवा वरती लिहिले असतात. त्याचं बेसिस त्याची रँक नलिटी किती आली याची, नलिटी ऑफ टी इज 1. सिन्स कारण त्याच्या बेसिस मध्ये एकच वेक्टर आला, बेसिस कर्नल ऑफ टी ची डायमेन्शन एकच आली. जी रँक असेल नल स्पेस तेच काय असेल, नलिटी ऑफ टी असेल. नल स्पेस सोल्युशन स्पेस याप्रमाणे हे 1 आलं, नलिटी ऑफ टी हा 1 आला आणि याचे बेसिस पाहिजे ठरलं तर हा आला. तुम्ही हा लिहू शकता ऑप्शन मध्ये, हा पण असेल तरी चालतं. 1 by 3, 2 by 3 कारण दोघं एकमेकाच्या स्केलर मल्टिपल मध्येच आहेत. फक्त आपण फ्रॅक्शनल पार्ट अवॉइड करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. इन्स्टेड ऑफ 3 टी वी कॅन कॉल इट टी डॅश अँड टी डॅश इज ऑल्सो रिअल नंबर. सो द बेसिस फॉर नल स्पेस ऑफ टी इज दिस वेक्टर. बेसिस फॉर नल स्पेस ऑफ टी इज 1, 2, 3. वी कॅन राईट अनदर वेक्टर ऑल्सो. आले लक्षात कर्नलचा बेसिस काढत कसा काढला ते. आता इथं मला सांगा रेंज, रेंज तुम्हाला काढायचं होतं. बेसिस फॉर रेंज ऑफ टी, प्रथमतः रेंज ऑफ टी काय होतं आपण काय पाहिलंय. डेफिनेशन ऑफ रेंज ऑफ टी, इट इज कॉलम स्पेस ऑफ मॅट्रिक्स ए. दिस इज कॉलम स्पेस ऑफ मॅट्रिक्स ए. सांगा आता काय करणार इथे. आता याचे नलिटी एक आली म्हणजे रँक किती येईल आपण इझिली चेक करू शकतो. तर रँक ऑफ टी प्लस नलिटी ऑफ टी इज डायमेन्शन ऑफ डोमेन. आरचं डायमेन्शन किती आहे, हा आर म्हटलं याला टी आहे. म्हणजे आर किती आला पाहिजे, रँक 2 आला पाहिजे. म्हणजे याचे बेसिस 2 वेक्टर आले पाहिजे. यामध्ये 2 वेक्टर बेसिस असतील, त्या एक तर दिलेल्या वेक्टर पैकी शोधा किंवा सरळ सरळ इकलन फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्याचे, इकलन फॉर्म मध्ये कन्वर्ट केलाय त्यातले जे नॉन झिरो वेक्टर्स आहेत. कोणते नॉन झिरो वेक्टर्स काढले ते आपण इकलन फॉर्म मध्ये एक तर ते घ्या किंवा रेडियस रोड इकलन फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करा. जर समजा ह्या दिलेल्या पैकी शोधायचे असतील आपल्याला, दिलेल्या पैकी म्हणजे काय, या 3 रो पैकी कोण आहे, या 3 रो पैकी कोण आहे, तर तुम्हाला ए ट्रान्सपोज लिहावं लागला होतो. ए आपण लिहिलेला आहे ए ट्रान्सपोज. आपण काय पद्धती आपण पुन्हा फर्स्ट युनिट मध्ये जाऊयात. ए ट्रान्सपोज काय येईल, 1, 1, -1. सेकंड रो 1, -2, -2. हा तर याला काय करायचं, आता रेडियस रो इकलन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. याला रेडियस रो इकलन फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, हा मॅट्रिक्स वरती ए लिहिलाय तुम्ही. तर आता समजा लिडिंग 1 कुठे येतं ते पाहिजे. लिडिंग 1 ज्या त्याची रँक 2 येईल म्हणजे 2 लिडिंग 1 येतील. समजा हा कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 आहे. लिडिंग 1 पहिला, दुसरा किंवा तिसरा पैकी कॉलम मध्ये. समजा लिडिंग 1 पहिला इथे आला, लिडिंग 2 दुसरा इथे आला, तर हा त्याचा बेसिस वेक्टर असेल. हा त्याचा बेसिस वेक्टर असेल 2. लिडिंग 2 येणार आहे. तर मी ए ट्रान्सपोज रेडियस रो इकलन फॉर्म डायरेक्ट लिहितो. तुम्हाला मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन करता येईल कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तो मॅट्रिक्स कोणता आहे, लिडिंग 1 साठी डायरेक्ट लिहितो. 1, 1, -2 हे आहे ते सिस्टेबल. ओके, रेडियस रो केलं नाही त्यांनी, लिडिंग 1 आपल्याला इझिली कळू शकतो काय ते. रँक 2 असल्यामुळे कोणतरी एक रो तिथे जुळणार आहे, त्याला आपण बॉटमला टाकू. तर आपण इझिली या ठिकाणी पाहू शकतो की लिडिंग 1 काय आहे त्याचं. किंवा तुम्हाला त्यातलेच वेक्टर नसतील याचे, तर सरळ हे 2 वेक्टर काय असतात, त्याचे बेसिस वेक्टर असतात. हा सरळ हे 2 वेक्टर त्याचे बेसिस वेक्टर लिहू शकतात. किंवा त्या ए मधलेच रो पाहिजे असेल तुम्हाला, ए चा पहिला रो आणि ए चा आता इथं नंतर तुम्ही 0 करू शकता, ए चा दुसरा रो, हे त्याचे काय आहेत बेसिस वेक्टर. 2 त्याची रँक असेल. ह्या ए ट्रान्सपोज घ्या रँक सारखीच असते. तर 1, 1, -2 आणि 0, 1, 0 हे त्याचे बेसिस वेक्टर आहे असं तुम्ही डिक्लेअर करू शकता. पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे.
काही डिफिकल्टी असेल तर विचार या ठिकाणी. Thank you.